आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुण्यश्लोक आयल्या देवी होळकरांनी विविध ठिकाणी बांधलेल्या मंदिरांचा गंगाजलाने अभिषेक करून पूजा करण्याचं जे योजले होते त्यानुसार आज शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर येथील पुरातन काळातील अहिल्यादेवी यांनी बांधलेलं महादेव मंदिराला संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ऋषिकेश कर भजने यांनी रोहित दादांच्या माध्यमातून पाठवलेल्या गंगाजलाच्या ग्रामस्थांना देऊन ग्रामस्थांनी अभिषेक अहिल्यापूरच्या महादेव मंदिरात करण्यात आला. संपूर्ण ग्रामस्थांनी या गंगाजलाचं स्वागत केलं आणि शिरपूर तालुक्यातून ते पुढे देवमोगऱ्याकडे प्रस्थान झाले. यावेळी आपल्या शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी प्रमुख्याने कोण कोण उपस्थित होतो? या ठिकाणी युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आशिष शाहिदे, सामाजिक न्याय विभागाचे गौतम थोरात, देवीदास कोळी, भावेश शिरसाट, विकास सागर असे अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते. तसं ग्रामस्थांनी या गंगाजलाचं अतिशय जोरात स्वागत केलं आणि हा उपक्रम रोहित दादांनी राबवल्याबद्दल रोहित दादांचे देखील या माध्यमातून त्यांनी आभार मानले.